नारी की निंदा मत करियारो नारी रतन की खान अनेक प्रमाण धन्य माता नंतर पिता कुड़ी कन्या नंतर पुत्र जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी यारे यारे लहान थोर याते भलत्या नारी नंतर नर संतांचं वाङ्मय आहे आपल्या शास्त्राने सुद्धा आदि अधिकार नारी शक्तीला दिला भारता भागवतामध्ये सुद्धा आधी आकुती नावाची कन्या जन्माला आली लेडीज फर्स्ट हे शास्त्राचं वाक्य ते शासनाने आता चोरलं म्हणून पहिली बेटी धनाची पेटी म्हणून नारी शक्तीचा नेहमी आदर करा माई बाप विवेकानंद सांगतात की भारती स्त्री म्हणजे काय तर मर्यादा आणि विवेक मर्यादा आणि विवेक ही भारती स्त्रीचे दोन अलंकार ते जर अलंकार तिच्याकडे असतील तर तिसरा अलंकार परिधान करण्याची आणि कुणाही पापी नजरेची तिच्याकडे जाण्याची हिम्मत नाही जर मर्यादा आणि विवेक या दोन गोष्टी तिच्याकडे असतील लक्ष्मी वल्लभा पहिले विशेष दीनानाथा तू दीनानाथ आहेस तुम बिन मोरी कोण खबर ले गोवर्धन गिरिधारी रे गोवर्धन गिरिधारी भरी सभा मो द्रौपदी ठाडी कुठे गुंतलासी द्वारकेच्या राया वेळ का सकया लावीला दीनानाथ दीनानाथ दीनानाथा ब्रीद सांभाळी आपुले दीनानाथा हे विशेषण द्रौपदीने दिलेलं आहे वस्त्रहरणाच्या वेळी दीनानाथा पद्मनाभा ज्याच्या परावाणीतून कमळ उत्पन्न झालं आणि त्यातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली पद्मनाभा जगातलं सगळं सुख तुझ्या चरणाशी दडलेलं आहे मला त्या ठिकाणी ठेव अभंगाचं दुसरं चरण सुख वसे वसे तुझे पायी मज ठेवी तिची ठाई जगातलं सगळं सुख तुझ्या चरणाशी दडलेलं आहे वारकरी संप्रदाय हा प्राज्ञ लोकांचा संप्रदाय आहे शहाण्या लोकांचा संप्रदाय आहे सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार सर्व सुखाचे आगर बाप रुखमा देवीवर जगातलं सगळं सुख तुझ्या चरणाशी दडलेलं आहे वारकरी संप्रदाय हा पायाची सेवा मागणारा संप्रदाय आहे समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पाणी मंडनम मंडनान तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवल हासम विठ्ठलम चिंतयामि भगवान परमात्म्याच्या पायाची सेवा मागितली वारकरी संप्रदायाने आजही तुम्ही उत्तर भारतामध्ये गेलात तर त्या ठिकाणी राधे राधे असं भजन आहे पण केवळ महाराष्ट्रामध्ये रखुमाई रखुमाई असं भजन आहे राधा ही मुखारविंदाची प्रेमी आहे रखुमाई ही चरणारविंदाची प्रेमी रखुमाईचा अधिकार सांगू आमच्या विठोबा सोबत तिचं नाव घेतल्याशिवाय कीर्तनकाराच्या गळ्यामध्ये हार सुद्धा पडत नाही त्या रखुमाईचं एकदा प्रेमाने भजन करूया एकदा मोठ्या प्रेमाने हातवरती घ्या माझ्या प्रारब्ध भोगांनी पीडा केली आता त्वरेने धाव सुख वसे तुझे पायी मज ठेवी तेसी ठाई अतिशय धावत्या वेगामध्ये ओघामध्ये संकल्पित वेळेत त्याच्या थोडंसं पुढं कारण प्रारंभ व्हायलाच वेळ झालता संकल्पित वेळेत अभंगाचा भावार्थ आपल्या समोर ठेवला अभंगाचा अर्थ असाच असेल असं माझं अजिबात म्हणणं नाही बोलत असताना एखादा चुकीचा शब्द कुणाच्या हृदयाला स्पर्श करून गेला असेल तो माझा मला परत करा या उलट काही घेण्यासारखं वाटलं असेल त्यानुसार नक्कीच बदलण्याचा प्रयत्न करा मी माझं परमभाग्य समजते मला आल्याच्या नंतर संगीता ताईच ना सौभाग्यवती म्हटल्या ताई तुम्हाला फार पब्लिकमध्ये कीर्तन करायची सवय आहे म्हटलं जगाच्या समोर काय करता नाथाच्या समोर सेवा झाली जीवन सार्थकी झालं परमार्थ जगासाठी नसतोस माई बाप आज काय भाग्य उदयाला आलं हे तुम्हाला कळो अथवा न कळो माझे मला काही गोष्टी आज फार आनंद झाला की नाथांच्या समोर ही सेवा मला परमभाग्याने प्राप्त झाली ज्या वारकरी आणि महाराष्ट्राच्या भूमीत आपला जन्म झाला हेच मुळात परमभाग्य कारण विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा खानदेश या सगळ्यांचं मिळून हा महाराष्ट्र बनला इतर राज्याला भूगोल असेल पण महाराष्ट्राला मात्र इतिहास आहे महाराष्ट्राला इतिहास आहे आजही उत्तर भारतामध्ये गेलात तर जागोजागी बोर्ड लावलेले आहेत देवभूमी उत्तरांचल मी आप सभी का स्वागत आहे आपल्या महाराष्ट्रातही माझं
इच्छा है अशी की जागोजागी बोर्ड लावलेले असावे कि संत भूमि महाराष्ट्र में आप सभी का स्वागत। बोर लावणं बाजूलाचो पण संतांवरती आक्षेप घेणाऱ्या अलीकडे जाती जन्माला आल्या। ज्ञानोपारायणी रेडा बोलवला का हे कित्येक रेड्यांना पटत नाही, पण ज्या प्रतिष्ठान क्षेत्रामध्ये खरच रेड्याच्या अंगावरती रेड्याच्या मस्तकावरती विश्व माऊली ज्ञानोपारायणचा वरदहस्त ठेवला गेला, आपुलिया महिमाने धातू परिसे केले सोने, जसं लोखंडाचा स्पर्श परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला तर लोखंडाचं तात्काळ सोनं होतं। जागोजागी साधू संतांना परिसाची उपमा दिली, पण परिस सुद्धा कमतरता आहे, परिसातही कमतरता आहे। परिस लोखंडाचं सोनं करू शकतो, पण परिस त्या लोखंडाला परिसत्व प्रदान करू शकत नाही। ही सृष्टी निर्माण झाल्यापासून विश्वाच्या पाठीवरती वारकरी संप्रदायासारखा श्रेष्ठ संप्रदाय नाही, सकल जाती धर्माच्या 18 पगड जातीतील लोकांना ज्यांनी शिष्यत्व नाही तर संतत्व प्रदान केलं। माऊली ज्ञानोपारायणच्या काळात एका वेश्येच्या घरात जन्म घेतलेल्या पुरीने अभंग गावे वारकरी संप्रदायाची उंची, आधी तिचं दर्शन मग पांडुरंगाचं दर्शन, ही संप्रदायाची उंची। आजपर्यंत वारकरी संप्रदायाने भेदभाव केलाच नाही, उलट भेदभाव विसरून सगळ्यांनी एका छत्राखाली यावा, निगुण्या गोविंदाने नाचाव नांदावं, हरिस्मरण करावं, परमार्थ करावा, हे वारकरी संप्रदायाचं ब्रीदवाक्य। त्या नामदेव राय जिथं कुत्र्यातही पांडुरंगाचं अस्तित्व मानणारी ही संस्कृती, दगडातही देव दाखवून देणारा वारकरी संप्रदाय, अरे जिथं दगडाची जेवढी एवढी पूजा असेल तिथं माणसाला माणूस की नसेल अशी भाषाच का वापरतात आपण? ह्या गोष्टी अयोग्य आहेत आणि अत्यंत चुकीच्या आहेत। जिथं दगडातही देव पाळणारी आमची वार ही भारतीय संस्कृती, सगळ्यांना शिकायचा अधिकार दिला, सगळ्यांना शिकायचा अधिकार दिला, म्हणून तर वारकरी संप्रदायामध्ये साळी कोळी तेली तांबोळी कुंभार चंबार नावी कैकाडी वाणी भील महार कहार नाथरायांनी तर पाय भाजत असलेले हरिजनाचं लेकरू सुद्धा उचलून घेतलं। जर वारकरी संप्रदायामध्ये भेदभाव असता तर या गोष्टी झाल्याच नसत्या, ह्या अत्यंत चुकीच्या गोष्टी आहेत। साधू एक वेळ देवावरती जर तुम्ही वाईट गोष्टी बोलाल तर कदाचित आम्ही मान्य करून घेऊ, म्हणजे लेकरू जर बापाला मानत नसेल तर समजायचंय अजून लहान आहे, बापाला वाईट वाटत नाही, पण देवाची ओळख करून देणाऱ्या साधू संतांना जर तुम्ही संतांवरती आक्षेप घेत असाल आणि साधू संतांनी केलेले चमत्कार हे अंधश्रद्धेच्या चौकटीत जर तुम्ही घालत असाल, एक वाक्य सांगू, मन में सच्ची श्रद्धा और विश्वास हो तो कंकर में भी शंकर दिखाई देता है, मन में सच्ची श्रद्धा और विश्वास ना हो तो शंकर में भी कंकर दिखाई देता है। काही गोष्टी विज्ञान आणि अध्यात्माचे सिद्ध झाल्या नाहीत तर असं म्हणायचं नाही की अध्यात्म म्हणजे अंधश्रद्धा, अजून समजायचं विज्ञान अजून शेंबड पुरगय, अरे तुम्ही लहान आहेत अजून शेंबडी लेकरे, तुमचं वयच झालं नाही ना, बायबल वाचत नाही असं ख्रिश्चन नाही, कुराण वाचत नाही असं मुस्लिम नाही, आणि ज्ञानेश्वरी अजून आम्ही उघडून पाहिली नाही। काही काही घरण गावं असे आहेत, आमचा आजा ना आळंदीला गेला होता 20 वर्ष झाले, तवापासून ज्ञानेश्वरी जशी पोटमाळ्यावर गुंडाळून फिर 7-12 वाचित हो का, हाड मसनात गेले तर हाड तरी लेकाचा आवघे करीती हाड हाड तरी हाड सोडायला तयार नाही। सुनवाई म्हणते आमच्या सासऱ्यांना कवडीची अक्कल नाही, तो म्हणतो असं का चहा ठेवतेच का बरं 2 कप ठेव, कुठपर्यंत आमचं चाललंय? या विश्वामध्ये ज्ञानेश्वरी इतका आघात आणि अद्भुत ग्रंथ नाही। अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानोबारायणी विश्वाच्या पदरामध्ये टाकला, किचनची मांडणी तर अर्ध्या ओवीमध्ये माऊलींनी समोर ठेवली, सुगरिणी आणि उदारिणी रसज्ञ आणि जेवणारी। तुम्ही म्हणताल अय्या माऊलींना हे सुद्धा माहिती होतं का? माऊलींना सगळंच माहिती होतं, जगातला असा एकही विषय नाही। मागे नेदरलँडमध्ये साहित्य परिषद झाली आणि त्यांनी जगातील सर्वश्रेष्ठ धर्मग्रंथ कोणता, 4 दिवस अभ्यासाला लागले, ग्रंथ उचकले वाचले 4 दिवसापर्यंत अभ्यास केला आणि 4थ्या दिवशी नाव डिक्लेअर केलं, जगातील मानवी जीवनाचा सर्वांगाणी विचार करणारा अद्भुत ग्रंथ म्हणून त्यांनी आपल्या भारतातील ज्ञानोपारायणची ज्ञानेश्वरी ही सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे म्हणून डिक्लेअर केलं ज्ञानेश्वरीचं नाव।
हा वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मोठा विजय. हवं तर ते बायबलचं नाव सुद्धा डिक्लेअर करू शकले असते. पण ज्ञानेश्वरी इतकं तत्वज्ञान, एक पारायण म्हणून नाही, मी तर म्हणते ज्ञानेश्वरी पारायणाचा विषयच नाही, ज्ञानेश्वरी परायण होण्याचा ग्रंथ आहे. 16 वर्षाचा तरुण ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगतो हे 61 म्हातारीने वाचावं नाही असं म्हणणार नाही. आता वाचाल तर वाचाल, दुसरा पर्यायच नाही, पण ती बालपणामध्ये वाचली पाहिजे. म्हणजे किमान बालपणामध्ये हातात काय असलं पाहिजे हे तरी आम्हाला कळेल. अशा अद्भुत महाराष्ट्रात आपला जन्म झाला माईबाप, हे आपलं परमभाग्य आहे. आणि सगळी संत एकंदरीत महाराष्ट्रातले हे मराठवाड्याच्या मातीमध्ये जन्मास आले, हे मराठवाड्याच्या मातीचं परमभाग्य. एकटे जगद्गुरु तुकोबाराय सोडले, थाप द्या बरोबर आहे ना, 11 पुढे गेले ना बरोबर आहे, लहान लेकराची कॅपॅसिटी किती असणारी. मराठवाड्याचं परमभाग्य आहे, एकंदरीत सगळे संत मराठवाड्यात जन्माला आले. आणि त्यात दक्षिण काशी प्रतिष्ठान नगरीचं भाग्य आहे की बहुतांश संत पैठण तालुक्यामध्ये जन्माला आले. श्री गुरु निवृत्तीनाथ, सोपन काका, आदिशक्ती मुक्ताई, विश्वा माऊली, ज्ञानोबाराय, भानुदास महाराज, श्री संत एकनाथ महाराज आणि गाऊमा महाराज, वारकरी संप्रदायाचा पाया आपे गावात जन्माला आला. हे मराठवाड्याच्या मातीचं परमभाग्य. ज्ञानदेवी रचिला पाया आणि वारकरी संप्रदायाचे खांब प्रतिष्ठान नगरीमध्ये जन्मास आले. जनार्दन एकनाथ काम वदिदला भागवत, ज्या नाथांच्या घरी दत्तात्रेयांनी सोबदार व्हावं, ज्या नाथांच्या घरी भगवान परमात्म्याने 36 वर्ष चाकरी करावी, पूजेसाठी पाणी आणावं, चंदन उगाळावं, पूजेची फुलंही त्यानेच आणावी, ज्याची पूजा होतय तोही तोच आहे आणि जो फुलं आणून देतोय तोही तोच आहे, नाथांच्या घरी ज्यांनी कावडीने पाणी वाहावं आणि तो रांजण इथं. नाथांचा सगळ्यात मोठा इतिहासातील सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे हा रांजणी माईबाप इथला. साधू संत नाहीत असं काय मान्य करतात? जर महाराष्ट्राच्या भारताच्या भूमीमध्ये जन्म घेऊन संत आणि देव जर मान्य नसेल तर यापेक्षा अधोगती जीवनातली कोणती नसेल. अशा संत भूमीमध्ये जन्मास आलो माईबाप आपण, हे आपलं परमभाग्य आहे. आणि परमभाग्याने नाथांच्या दरबारामध्ये माहिरातली सेवा मला प्राप्त, माझ्या सारख्या पामराला महत भाग्याने आणि सर्वांच्या आग्रहाने सर्वांच्या संमतीने माझ्या वाट्याला आली आणि कीर्तनरूपी वाक्पुष्प नाथांच्या चरणी अर्पित करण्याची जबाबदारी माझ्या मुखाला प्राप्त झाली. हे माझं परमभाग्य आहे, झालेली सेवा. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांच्या, भानुदास महाराजांच्या, श्री संत गावबा महाराज आदी करून सकल संतांच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्ण विराम. ना तरी बालक बोबडा बोले, का वाकुडा विचुका पावले, ते चोज करुणी माऊली रिजे जीवे, तरी निवनते पुरते अधिक ते सरते करुणी घ्यावे, हे तुमते विनोतसे पायाच्या प्रसादे, काही बोलिलो विनोदे, म्हणजे क्षमा करणे संती नव्यंगभूत युक्ती नवे हा उपदेश, तुमचे बडबडी लोशेष तुमच्या कृपेचे पोसणे, जन्मो जन्मी तुका म्हणे, भानुदास एकना, 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 भानुदास एकना. जनार्दन माऊली जनार्दन एकना, माऊली जनार्दन माऊली जनार्दन एकना, विठ्ठल जे जे विठ्ठल, विठ्ठल जे जे विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जे जे विठ्ठल, शरण शरण एकनाथा पायी माता ठेवी,
केला नका पाहू गुणा दोष मज उपेक्षिता तरी सत्ता पुली नका पाहू गुणा दोष झालो दास पाया तुका म्हणे